पूर्व नागपूरचा विकास हा नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस मुळे झाला आहे अशी प्रतिक्रिया पूर्व नागपुरातील आमदार कृष्णा खोपडे यांनी व्ही के बी न्यूज ला दिली आहे आधी पूर्व नागपूरला मागासवर्गीय क्षेत्र म्हणून ओळखलं जात आता सर्वात जास्त प्रोजेक्ट पूर्व नागपुरात उभे झाले असून त्यामुळे परिसराचा चेहरा बदलला आहे अशी प्रतिक्रिया आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली आणखी काय म्हणाले ते बघूयात पूर्व नागपूरच्या चेहरा मेरा बदलण्याचे काम दोन हजार चौदापासून राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि केंद्रामध्ये आमचे नेते नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नागपूर शहराच्या चेहरामेहरा तर बदललाच परंतु विशेष करून या दोघी नेतृत्वाने पूर्व नागपूरकडे फार मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं कारण पूर्व नागपूर हा नागपूर साही विधानसभेपेक्षा हा अंधकारमय पूर्व नागपूर होता आणि म्हणून जास्ट जास्ट या दोन्ही नेत्यांनी जास्तीत जास्त प्रोजेक्ट आणण्याचे काम जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करण्याचे काम आणि आज पूर्व नागपूर हा नागपूर शहराच्या नंबर वन विधानसभा होत आहे याचे श्रेय कोणाले असेल तर आमचे नेते नितीनजी गडकरी आणि फडणीस साहेबाले कारण पूर्व नागपूरमध्ये अनेक समस्या फार मोठ्या प्रमाणात होत्या आज पूर्व नागपूर दहा वर्ष अगोदरच्या पूर्व नागपूर तुम्ही पहा ना आजच्या पूर्व नागपूर पहा काफी प्रमाणात आपल्याला मोठ्या प्रमाणात बदलाव या ठिकाणी दिसत आहे अनेक ठिकाणी विकासाचे कामं मोठ्या प्रमाणात झाले आहे सिमेंटचे रस्ते फार मोठ्या प्रमाणात झाले आहे पूर्व नागपूरमध्ये आर टी ओ कार्यालय आलं आहे स स्मार्ट सिटी पूर्व नागपूरमध्ये आली आहे मेट्रो पूर्व पूर्व नागपूरमध्ये आल्या ओवरब्रिज पूर्व नागपूरमध्ये आले आहे आता पुन्हा ओवर पाच ओवरब्रिजची मान्यता महाराष्ट्र सरकारने दिली तेही काम जनवारीपर्यंत बहुतेक सुरू होईल एक तीनशे बेडचे हॉस्पिटल बी वाठवड्यामध्ये मंजुरी मिळाली आहे ते, त्या त्याची प्रक्रिया नागपूर सुधार पडण्यासतर्फे सुरू आहे पूर्व नागपूरमध्ये इंटरनॅशनल लेवलचं सिम्बॉसिक आला आहे इंटरनॅशनल लेवलचं क्रीडा संकुलचं बी काम वाठवड्यामध्ये सुरू आहे अशा प्रकारचे जे जे अनेक प्रोजेक्ट होते तेही प्रोजेक्ट संपूर्ण प्रोजेक्ट पूर्व नागपूरमध्ये मिळाले आणि निश्चित स्वरूपात पूर्व नागपूर हा विकासाच्या मार्गावर प्रगतीच्या पथावर गेला आहे जे जनतेले अपेक्षित राहते कारण जनतेले जनता जी पूर्व नागपूरची होती अनेक आमच्या भगिनी अनेक आमच्या महिला या पाण्यासाठी तरसवतो त्या टँकरवर राजकारण होत होतं परंतु गडकरी साहेबांनी फडणी साहेबांनी मिळून अमृत योजनेच्या माध्यमातून पूर्व नागपूरमध्ये शंभर कोटी रुपये त्यांनी दिले आणि वाठोळा असेल भांडेवाडी असेल पुनापूर असेल भरतवाडा असेल या पारडी असेल या संपूर्ण आउटर भागामध्ये आजच्या तारखेमध्ये पंच्याण्णव शहाण्णव टक्के नळाच्या पाईपलाईनी टाकल्या आणि सगळीचकडे लोकाला पाणी भेटत आहे आणि टँकरपासून मुक्त मुक्तता मिळाली आणि आमच्या भगिनीची जी अडचण होती ते दूर करण्याचं काम आमच्या नेतृत्वाने या ठिकाणी केलं आहे अशा प्रकारचे रस्ते असतील खडीकरण असतील कारण आउटर भाग म्हटलं तर हा लॅटवाला भाग राहते हे शेती शेतीवर निर्माण केलेले हे लॅऊट राहते आणि त्यामुळे काम करताना बी मोठ्या प्रमाणात अडचण होती मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होती लेकिन टप्प्याटप्प्याने सगळ्याचा मार्ग काढून हा पूर्व नागपूर चांगल्या दिशेने विकासाच्या दि दिशेने या ठिकाणी वाटचाल करत आहे मी निश्चित स्वरूपात या दोघे नेतृत्वाचे मनापासून आभार मानतो ज्यांनी पूर्व नागपूरकडे विशेष रूपाने लक्ष दिलं आता आम्ही आमच्या इतवारी रेल्वे स्टेशनचं बी दक्षिणद्वारचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे इतवारी रेल्वे स्टेशनचं नाव बी आम्ही बदललं नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन हेही नाव आम्ही केलं जे जे असेल ते ते प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेच लोक या ठिकाणी मिळून करत आहो पोलिस लकडगंजच्या पोलीस स्मार्ट हाऊसिंग आणि स्मार्ट पोलीस स्टेशन बी आमच्या इथं निर्माण झालं पुन्हा व पारडीमध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुन्हा दीडशे वेड दी दि, दीडशे फ्लॅटचं हाऊसिंग पोलिस हाऊसिंग बी आम्ही त्या ठिकाणी निर्माण करत आहोत